नमस्कार, मी प्रकाश भुते गेली 26 वर्ष गणिताचं अध्यापन करत आहे। आज तुम्ही माझ्या या पहिल्या सेशनमध्ये इयत्ता 10वीचं समरूपता प्रकरण पाहणार आहात। तर या समरूपता प्रकरणामध्ये आपण प्रत्येक उदाहरणाला टच करून जाणार आहोत, प्रत्येक उदाहरण आपण सोडवणार आहोत आणि असंच टप्प्याटप्प्यानं आपण इतर 5वी ते 9वी म्हणजेच टोटल 5वी ते 10वीची टप्प्याटप्प्यानं प्रत्येक प्रकरणावर अर्थात चर्चा करणार आहोत, जेणेकरून 5वी ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग होईल। बघूया आपण आज माझ्या पहिल्या सेशनमध्ये इयत्ता 10वीचं आपण पहिलं प्रकरण बघतो आहे। भाग 2 आहे, प्रकरणाचं नाव आहे समरूपता। मित्रांनो, समरूपता म्हणजे काय, तर त्या शब्दामध्येच तुम्हाला अर्थ लपलेला दिसेल। समरूप, सम समान, रूप दिसणं देखणं, या अर्थानं दिसायला एकसारखं असणं याला आपण समरूप असं म्हणू शकतो। आज तुम्ही ज्या मोबाईलवर आहात, तुम्ही ज्या पीसीच्या पुढे आहात, त्या मोबाईलचा आकार प्रत्येकाचा वेगवेगळा आहे, हँडसेट प्रत्येकाचा वेगवेगळा आहे, परंतु मोबाईल सर्वांचा समरूप आहे असं आपण म्हणू शकेल। पीसीची स्क्रीन प्रत्येकाची वेगवेगळी असली तर पीसीची स्क्रीन ही समरूप आहे असं आपण म्हणू शकेल। किंवा छोटासा असा हा त्रिकोण आणि हा मोठा असा हा त्रिकोण, या दोन त्रिकोणांना आपण समरूप असं म्हणणार आहोत। दिसायला एकसारख्या असणाऱ्या गोष्टी पण एकरूप नसणाऱ्या, अशा प्रकारच्या सर्व आकृत्यांना आपण समरूप आकृत्या, समरूप वस्तू असं म्हणणार आहोत। आज आपल्या या पहिल्या सेशनमध्ये आपण या प्रकरणात उदाहरणं सोडवण्यासाठी आपणाला कोणते कोणते गुणधर्म, कोणती कोणती प्रमेय बघायचे, त्या प्रमेयांचा फक्त आज आपण विचार करणार आहोत, ज्यामध्ये तुमचा जो 1.1 उदाहरण संग्रह आहे त्या उदाहरण संग्रहासाठी 4 क्षेत्रफळांची गुणधर्म आहेत। ज्या 4 क्षेत्रफळांच्या गुणधर्मामध्ये पहिला गुणधर्म तुम्हाला अर्थात बघायचा आहे, आपण डिटेल चर्चा करूया। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे गुणधर्म अतिशय व्यवस्थित आहेत, गुणधर्म विद्यार्थ्यांना लक्षात येत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना 100% भूमितीतलं प्रत्येक प्रकरण समजणार आहे। कारण भूमितीमध्ये पहिलं, दुसरं आणि तिसरं या 3 प्रकरणापर्यंतच गुणधर्म आणि प्रमेय आहेत, बाकी इतर सूत्र आहेत, इतर काही गोष्टी असतील, पण या 3 प्रकरणासाठी तुम्हाला गुणधर्म आणि प्रमेय या गोष्टी अर्थात आहेत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची गुणधर्म आणि प्रमेय पाठ असतील आणि आकलनयुक्त पाठ असतील, व्यवस्थितरित्या पाठ असतील, त्या विद्यार्थ्यांना 100% अर्थात 100% उदाहरणं सुटणार आहेत। उदाहरणार्थ या त्रिकोणांचा विचार करा। आता भूमितीतला एक अतिशय महत्वाचा एक विषय असा आहे की भूमितीमध्ये ज्या मुलांची निरीक्षण शक्ती अतिशय चांगली आहे, ज्याचं ऑब्झर्वेशन चांगलं आहे, ते ऑब्झर्वेशन जर व्यवस्थित असेल तर भूमितीतला प्रत्येक प्रश्न सुटतो। मी तर असं म्हणेल अल्जेब्रापेक्षा भाग 1 आणि भाग 2, आता आपणाला असं म्हणायचं आहे, पूर्वी भाग 1 ला आपण बीजगणित, भाग 2 ला आपण भूमिती म्हणत होतो, पण बीजगणित पेक्षा भूमिती विषय हा अतिशय सोपा आहे। कारण प्रश्नातच जवळजवळ, आकृतीतच जवळजवळ उत्तर असतं, फक्त आपली प्रमेय आणि गुणधर्म पाठ नसतात। म्हणून ह्यातलं आपण पहिलं प्रमेय काय बघणार आहोत, जर तुम्ही निरीक्षण केलं तर लक्षात येईल, QR हा पाया आहे, समजा हा 7 सेंटीमीटरचा आहे, BC हा पाया आहे, समजा हा अर्थात 5 सेंटीमीटरचा आहे, या त्रिकोणाची उंची समजा ही 3 आहे, या त्रिकोणाची एरी ही उंची 2 आहे। तुम्हाला हे लक्षात येईल मित्रांनो, जर 2 त्रिकोणांचं निरीक्षण केलं, या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरासाठी जर आपण विचार केला तर या त्रिकोणाचा पाया 7 आहे, या त्रिकोणाचा पाया 5 आहे, या त्रिकोणाची उंची 3 आहे, या त्रिकोणाची उंची 2 आहे।
म्हणजे असं लक्षात येते की दोन्ही त्रिकोणाचा पाया आणि दोन्ही त्रिकोणाची उंची ही वेगवेगळी आहे, म्हणून याच्यावरून पहिला गुणधर्म अर्थात तयार झाला काय की कोणत्याही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। म्हणजेच काय, हेच आपण भूमितीय भाषेमध्ये कसं लिहिणार, एरिया ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू पी क्यू आर, वरती लिहिलंय म्हणून पी क्यू आर चा पहिल्यांदा पाया घ्या, क्यू आर गुणिले त्याची उंची घ्या, पी एस अपॉन एबीसी साठीचा पाया असणार आहे बी सी इंटू अर्थात एडी, असा हा पहिला गुणधर्म आपण बघणार आहे आणि या गुणधर्मावर आधारित गणित उदाहरण बघणार आहोत। उदाहरणार्थ आहे हेच गणित एक उदाहरण म्हणून तुम्हाला कसं सांगितलं जाईल, बाजूच्या आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून एरिया ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ट्रायंगल एबीसी ची किंमत काढा किंवा किती किंवा प्रश्नचिन्ह असा प्रश्न असतो, त्यावेळी तुम्ही म्हणू शकता ऑब्झर्वेशन करायचं आणि म्हणायचं कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। या पद्धतीत लिखाण करायचं, किमती वगैरे बघायच्या, किमतीत तुम्हाला आता लक्षात येईल क्यू आर आहे 7, पी एस आहे 3, बी सी आहे 5 आणि ए डी आहे 2। तुम्हाला भाग जात असेल भाग घालवायचा, नसेल तर डायरेक्ट 7 3 21 5 2 10 म्हणजे 21/10 असं हे अर्थात उत्तर आलं। अशी उदाहरण आपण प्रत्येक प्रमेयावर प्रत्येक वेळा बघणार आहोत। आता ऑब्झर्वेशन मध्ये जर विचार केला, निरीक्षणामध्ये जर विचार केला, आपण त्रिकोण हेच ठेवले आणि त्रिकोणाच्या बाबतीत समजा बी सी हा पाया 7 आहे असं आपण समजूया, गुणधर्म क्रमांक 2, बी सी हा पाया 7 आहे असेच त्रिकोण आहे, तर या त्रिकोणाचं वैशिष्ट्य बघत असताना हा 7 आहे हा 7 आहे म्हणजे पाया समान आहे फक्त इथं उंची वेगवेगळी आहे, त्यावेळेला दुसरा गुणधर्म काय तयार होतोय, तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांसाठी जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळामध्ये ज्या त्रिकोणांचा पाया समान आहे त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर ही उंचीच्या प्रमाणात असतात। तुमच्या पुस्तकात अतिशय व्यवस्थित प्रिंटआउट केलेलं हे विधान आहे, बोली भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगतोय, समजून घ्या, म्हणजे अगदी जसंच्या तसंच प्रमेय पाहिजे, वाक्य पाहिजे असं काही म्हणजे हे करू नका, सिद्ध करण्यासाठी तुम्हाला ते प्रमेय प्रश्नपत्रिकेत छापलेलं असतं, त्यामुळं आपल्या बोली भाषेमध्ये मी तुम्हाला समजेल ह्या भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतोय की समान पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात, म्हणजे एरिया ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू उंची आहे पी एस अपॉन ए डी म्हणजेच 3/2। बघा त्रिकोण पी क्यू आर ची उंची पी एस आहे, त्रिकोण एबीसी ची उंची 2 आहे, उंचीचं गुणोत्तर लिहिलं आणि उंचीच्या ज्या किमती आहेत त्या किमती घालून त्याचं उत्तर काढलं, म्हणजे समान पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात। हेच उदाहरण आपण अर्थात वेगळ्या बाजूने घेतलं तर तिसरा गुणधर्म कसा तयार होतोय, समजा पाया हा वेगवेगळा आहे आणि उंची आता एकसारखी आहे, पाया हा वेगवेगळा आहे आणि उंची एकसारखी आहे, अशा वेळेला तुमचं ऑब्झर्वेशन काय असणार आहे, तर या त्रिकोणामध्ये उंची समान आहे, उंची समान आहे शिवाय या त्रिकोणामध्ये पाया मात्र वेगवेगळा आहे, मग त्यावेळेचं तिसरं प्रमेय काय तयार होणार आहे, समान उंची असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या पायाच्या प्रमाणात असते, म्हणजेच काय, तर पी क्यू आर चा पाया क्यू आर लिहायचा आणि एबीसी चा पाया हा अर्थात बी सी लिहायचा, म्हणजे क्यू आर ची किंमत अर्थात 7 येईल, बी सी ची किंमत 5 येईल, दोन दोन मार्काला आपणाला हे गणित येणार आहे, गुणोत्तर लिहा म्हणून ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न येणार आहे त्यावेळेला तुमचं हे क्यू आर छेद बी सी गुणोत्तर झालं ह्याची किंमत ठेवणं
म्हणजे उत्तर काढणं, हेही लक्षात असू द्या. मित्रांनो, निरीक्षणामध्ये आता सध्या तुम्हाला समजवण्यासाठी मी सोप्या आकृत्या काढल्या, त्यातच नॉर्मली चेंजेस करतोय. असंही काही वेळेला अर्थात येऊ शकणार आहे तुम्हाला विचारणार आम्ही ए त्रिकोण ए बी सी अपॉन एरिया ट्रायंगल ए बी डी. त्यावेळेला तुमचंच ऑब्झर्वेशन तुम्ही करायचं आहे. इथं सेपरेट सेपरेट त्रिकोण आहेत, इथं तसे सेपरेट त्रिकोण नाहीत. तर तुमच्या लक्षात येईल या लंबाचा अर्थ एसी ही उंची आहे, म्हणजे एरिया त्रिकोण ए बी सी चा विचार करता एसी उंची आहे आणि बीसी पाय आहे. एबीडी चा विचार करता ए बी डी तर पूर्ण त्रिकोण येतोय, पूर्ण त्रिकोणातली पण उंची एसीची येते आणि बीडी त्याचा पाया येतोय. म्हणजे अप्रत्यक्ष या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर निरीक्षणाअंती आता आपल्याला असं लक्षात येतंय की या ठिकाणी तुम्हाला एसी ही उंची अर्थात समान आहे आणि एसी उंची समान असल्यामुळं तुम्हाला आत्ताच हे प्रमेय वापरावं लागेल. म्हणजे प्रत्येक वेळेलाच तुम्हाला अशाच आकृत्या येतील असं नाही, म्हणून काळजीपूर्वक निरीक्षण करा. तुम्हाला कुणी सांगणार नाही बाबा रे ह्यात समान उंची आहे, यात पाया समान आहे, अरे इथं पाया आणि उंची वेगवेगळी नाही आहे. तुमच्या तुम्ही ते बघायचं आहे, दोन तीन वेळा प्रश्न वाचायचा, म्हणजेच अर्थात ते प्रमेय कुठलं लागू होतंय अर्थात इथं कळेल. म्हणजे इथं प्रमेय तुम्हाला लिहायचं असेल, गुणोत्तर लिहायचं असेल तर काय होईल, अर्थात बी सी अपॉन बी डी. म्हणजे असंही अर्थात होऊ शकतं. म्हणजे आपण आतापर्यंत तीन प्रमेय बघितली, कोणती कोणती, कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. समान पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. समान उंची असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. आता हेच शॉर्टकट म्हणताना काय म्हणता येईल, पाया उंची वेगळी गुणाकाराच्या प्रमाणात, पाया समान उंचीच्या प्रमाणात आणि उंची समान पायाच्या प्रमाणात. या तीन प्रमेयानंतर समजा आर ए एम त्रिकोण आहे आणि दुसरा त्रिकोण आहे एल एन आर, अर्थात याची उंची आहे आर एस, याची उंची आहे एल डी. समजा याचा पाया तुम्हाला दिलाय पाच आणि याचाही पाया तुम्हाला दिलाय पाच, याची उंची तुम्हाला दोन दिली, याची उंची तुम्हाला दोन दिल्या, त्यावेळी गुणधर्म कोणता तयार होतोय, तर पाया पण समान आहे उंची पण समान आहे त्या अर्थी अर्थात करेक्ट क्षेत्रफळ सुद्धा अर्थात समान असणार आहे. म्हणजे इथं चौथा गुणधर्म काय तयार होईल, तर समान पाया आणि समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एकास एक असते, किंवा समान उंची आणि समान पाया असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एक असते, किंवा ती क्षेत्रफळ समान एरियाची समान क्षेत्राची असतात असे आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात त्यानंतरचा पाचवा गुणधर्म असाही निघेल या आकृतीवरून. उदाहरणार्थ इथं उंची तुम्हाला दिसते, पण काही वेळेला तुम्हाला असाही प्रश्न पुस्तकात येणार आहे, उदाहरणार्थ ए बी सी डी, तर तुम्हाला विचारणार आहेत एरिया ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ट्रायंगल ए सी डी लिहा. त्यावेळेला तुम्हीच विचार करायचा यातला पाया कोणता उंची कोणती. एवढ्या प्रकरणापुरतं तुम्हाला ध्येय काय आहे, आकृती दिसली पाया कोणत्या आणि उंची कोणत्या तेवढं बघायचं, त्याच्या पलीकडे काय जायचं नाही, एवढाच विचार एवढ्या प्रकरणात तुम्ही करा. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, समजा मी विचारलं तुम्हाला एरिया ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ट्रायंगल ए सी डी, तर तुमच्या लक्षात येईल ह्याचा पाया बी सी आहे, ह्याचा पाया सी डी आहे. म्हणजे दोन त्रिकोणांचा पाया जर जोडून सरळ एका रेषेत आला तर ते दोन त्रिकोण समान उंचीचे असतात, हे आपले आपण ठरवायचं असतातच, याला काय आधार वगैरे द्यायची गरज उदाहरणात सुद्धा नसते.
असंही आपण आता ठरवू शकतो, कारण हे काय पुस्तकात कुठं सांगितलेलं नाही, हे आपण स्वतःहून ठरवायचं की बाबा पाया सरळ रेषेत असतील तर 100% ते दोन त्रिकोण समान उंचीचे असतात. या पाच गुणधर्मावर आधारित आपल्यातला या पहिला संग्रह बघणार आहोत आपण 1.1. आता या 1.1 नंतर पुन्हा आपण काय बघणार आहे तर 1.1 वर आधारित म्हणजेच ह्या पाच गुणधर्मावर आधारित पुढच्या प्रश्न संग्रहामध्ये आणखी कोणती कोणती गणित बसतात या गुणधर्मावर ती बघणार आहोत. आणि अशा पद्धतीनं आपण पुढे पुढे जात जात प्रकरण संपवणार आहोत. मित्रांनो परत एकदा सांगतो, प्रत्येक उदाहरणाला आपण टच करणार आहोत, प्रत्येक उदाहरण बघून आपण पुढे जाणार आहोत. नक्कीच तुम्हाला अर्थात हे माझं मार्गदर्शन आवडेल यात शंका नाही. जर तुम्हाला कुठं शंका आलीच तर नक्कीच मला कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका. बघूया पुढं, पुढचं आहे पाचवं, पाच गुणधर्म आपण बघितले. यानंतरचा 1.2 भाग आहे. ह्या 1.2 साठीचे गुणधर्म कोणते आहेत, 1.2 हा कशावर आधारित आहे, कोणते गुणधर्म आपले लागू होणार आहेत, तर 1.2 साठी आपणाला गुणधर्म लागू होणार आहे त्या गुणधर्माचं नाव आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. काय आहे, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता प्रमाणाचे मूलभूत प्रमेय याच्यासाठी गुणधर्म कसा लक्षात ठेवायचा, तर पहिली आकृती लक्षात घ्या. आकृती तुम्हाला प्रत्येक वेळेला अशीच लक्षात ठेवायची असं नाही, कशीही आकृती आली तर तुम्हाला ते समजलं पाहिजे. तुमचा स्वतःचा फोटो असा बघितला सरळ दिसतोय, असा बघितला तो फोटो फोटो समजून घेताय, असा बघितला फोटो फोटो समजून घेताय, उलटा धरला फोटो फोटो समजून घेताय. तसं ही त्रिकोणाच्या बाबतीत आहे. चुकून असा त्रिकोण येईल, चुकून असा त्रिकोण येईल, चुकून असाही अर्थात त्रिकोण येऊ शकतो, अगदी उलटा त्रिकोण सुद्धा अर्थात, म्हणजे कसाही त्रिकोण आला तर तो त्रिकोण आहे हे समजून घेणं अर्थात तुमचं प्रत्येकी वैयक्तिक काम आहे. मग या प्रमेयासाठी काय लक्षात ठेवायचं आहे, प्रमेयाचं नाव आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय ह्याच्यामध्ये काय आहे, तर त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूतून किंवा त्रिकोणाच्या जाणाऱ्या भिन्न बिंदूतून एक रेषा जात असते, ती रेषा मात्र काय असते अर्थात समांतर असते. आणि ही समांतर असणारी रेषा, या रेषेमुळे काय सूत्र तयार होतंय किंवा या रेषेमुळे आपल्याला कशी गणित सोडवायची आहेत, उदाहरणं सोडवायची आहेत हे आपण बघणार आहोत. जसं त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागते म्हणजे काय, तर एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी. ही प्रमेय तुम्हाला पुस्तकात सोडवून दिलेले आहेत, पुस्तकात सोडवून दिलेली प्रमेय पुन्हा इथं सोडवून देणं मला योग्य वाटत नाही. मी डायरेक्ट महत्वाचं मला जे आहे उदाहरण सोडवण्यासाठी जे लागणार आहे ते अर्थात मी सांगतो आहे पुस्तकातले उदाहरण, अर्थात तुम्हाला तुम्ही अर्थात समजून घ्याल. थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम शॉर्टकट मध्ये बीपीटी इथं काय होईल अर्थात प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं कसं आहे हे लिखाण पाठ जरी नसलं, प्रमेय पाठ नसलं तर आकृतीवरून सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. त्रिकोण एक रेषा समांतर, इकडचे दोन तुकडे इकडचे दोन तुकडे प्रमाणात दाखवायचे, एक भाग भागेले दुसरा भाग, एक भाग भागेले दुसरा भाग, मध्ये बरोबर चिन्ह. म्हणजे काय, पी क्यू समांतर बी सी असं जर आलं तर एपी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी असं आपणाला म्हणायचं आहे. म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही दोन भिन्न बिंदूतून समांतर असणारी रेषा ही त्याच्या तिसऱ्या बाजूला जर समांतर असेल तर ती राहिलेली जी दोन बाजू आहे त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा
त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. मग तुम्हाला समजा या ठिकाणी राज अशा प्रकारचा त्रिकोण काढला आणि आता इथं असं सांगितलं, इथं तुम्हाला म्हणलं रेषा ए बी रेषा डी बी समांतर आहे ए जे ला, तर याच्यावरून प्रमाणाचं मूलभूत प्रमेय तुम्हाला काय सांगता येईल, तुमचं ऑब्झर्वेशन आहे. आता मुळात इथं लक्षात घ्या, दिसताना ही डी बी रेख दिसते सेगमेंट, पण म्हणताना पुस्तकात प्रश्नात तुम्हाला सांगितलं जातं डी बी समांतर ए जे, रेषा डी बी समांतर ए जे, रेषा रेख म्हणलं तर ते अर्थात त्या त्या उदाहरणापुरतं आपल्या आपण समजून घ्यायचं. मग इथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय कसं तयार होईल, तर अर्थात जो शिरोबिंदू आहे त्या शिरोबिंदू पासून सुरुवात करायची, जिथून समांतर रेषा गेल्या समांतर रेषेच्या समोरचा शिरोबिंदू घ्यायचा, त्या समांतर शिरोबिंदू पासूनच सूत्राला सुरुवात करायची. आरडी अपॉन डी ए इज इक्वल टू आरबी अपॉन बी जे, म्हणजे या पद्धतीत या त्रिकोणाचं सूत्र तयार होत आहे. त्रिकोणाचं सूत्र म्हणजे काय, तर तुम्हाला एक दोन तीन चार चार जे तुकडे, चार तुकड्यांपैकी तीन तुकड्यांच्या किमती दिल्या जाणार आहेत आणि एका तुकड्याची किंमत अर्थात विचारली जाणार आहे. या सगळा संग्रह या गुणधर्मावर हा सगळा संग्रह 1.2 तुम्हाला अर्थात बघायचा. या 1.2 साठी आणखी एक प्रमेय आपणाला लागू होत आहे, ते म्हणजे याच्यासारखंच आहे, तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म. तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म. आता तीन समांतर रेषा, आता या ठिकाणी रेषा ए बी समांतर रेषा सी डी समांतर रेषा ई एफ हे असं आपल्याला दिले आहे. तीन रेषा समांतर आहेत आणि अर्थात समजा एल आणि एम ही छेदिका असेल, तर या प्रमेयाला नाव असं आहे तीन समांतर रेषांच्या आंतर छेदाचा गुणधर्म. आता तुमच्या पुस्तकात मात्र थोडसा नवीन पुस्तकाच्या पद्धतीत नक्कीच नाव थोडस बदल आहे, की जिथं अर्थात असं आहे छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचं गुणोत्तर किंवा तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म असं सांगितलेलं आहे. मग गुणधर्म काय सांगतो या ठिकाणी, जेव्हा तीन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर आंतरछेदाची जी गुणोत्तर आहे ती आंतरछेदाची गुणोत्तर अर्थात दुसऱ्या छेदिकेने छेदल्यावर तयार होणाऱ्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढ्या असतात. एक दोन तीन समांतर रेषा आहेत, तीन समांतर रेषांना ह्या एका छेदिकेने छेदलं, हा एक आंतरछेद तयार झाला, हे एक आंतरछेद किंवा आंतरकाप तयार झाला. त्यानंतर दुसऱ्या एम छेदिकेने छेदल्यावर हा एक आंतरकाप समान झाला, हा एक आंतरकाप समान झाला. म्हणजे तीन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणारे आंतरकाप जे समान आंतरकाप जे आहेत ह्या आंतरकापाचं गुणोत्तर आंतरछेदाचं गुणोत्तर हे दुसऱ्या छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकापाच्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे काय, तर यावरून सूत्र तयार होत आहे ए सी अपॉन सी ई इज इक्वल टू बी डी अपॉन डी एफ. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला ह्या सूत्राचा उपयोग करायचा आहे ठराविक गणितांसाठी, अर्थात 1 2 3 4 चार तुकडे तुम्हाला दिसत आहेत, चार तुकड्यांमध्ये तुम्हाला तीन तुकड्यांच्या लांबींची किंमत दिली जाणार आहे, एक किंमत विचारली जाणार आहे आणि अर्थात उदाहरण आपण सोडवणार आहोत. तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म किंवा तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म, या आधीच्या सिलेबसमध्ये या गुणधर्माला हे नाव होतं, फारसं काही नाव अर्थात वेगळं नाही आहे, नॉर्मल असा शाब्दिक बदल आहे. अर्थात
प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आणि तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म असं 1.2 हा उदाहरण संग्रह आपण बघणार आहोत. या गुणधर्मावर आधारित 1.2 वर पुन्हा आपण संपूर्ण उदाहरण संग्रह सोडून पुन्हा संकीर्ण प्रश्न संग्रहातली गणित त्याच उदाहरणाची बघणार आहोत. फक्त टप्प्याटप्प्यानं अर्थात तुम्हाला हे अर्थात मार्गदर्शन मी देणार आहे. त्यानंतरचा 1.3 जो संग्रह आहे हा संग्रह आहे तो समरूप त्रिकोणावर आहे. मग समरूप त्रिकोण अर्थात तुम्ही इयत्ता 9वीला एकरूप त्रिकोण शिकलेला आहात. एकरूप त्रिकोण म्हणजे जे दोन त्रिकोण एकमेकाशी तंतोतंत जुळतात त्यांना एकरूप त्रिकोण आपण म्हणतो. पण समरूप त्रिकोणाला आपण प्रकरणाची सुरुवातच केलेली आहे. समरूप दिसायला एकसारखं असणं पण एकरूप नसणं. मग पौंसचा छोटा डबा पौंसचा मोठा डबा किंवा आपल्या शाळेची कंपास पेटी मोठी असते फलक लेखनासाठीची चॉकबोर्डसाठीची ती कंपास पेटी आणि तुमची तुमची स्वतःची कंपास पेटी यातला गुण्या आणि त्यातला गुण्या अर्थात वेगवेगळा दिसणार आहे पण आकार त्याचा एकसारखाच असणार आहे. या अर्थानं समरूप त्रिकोण आपण बघणार आहे. 9वीत तुम्ही एकरूप त्रिकोणाच्या कसोट्या बघितल्या. 1.3 साठी कसोट्यांचा आधार घेऊन आपण हे प्रकरण सोडवणार आहे ज्याच्यामध्ये तुमची पहिली कसोटी आहे बा 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 एस एस एस. दुसरी कसोटी आहे बा को बा अर्थात एस ए एस. तिसरी कसोटी आहे तुमची ए ए को को कसोटी. चौथी कसोटी आहे तुमची को 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 अर्थात पाचवी कसोटी आहे तुमची कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी. आता ह्या कसोट्या ओळखायच्या कशा. नक्कीच निरीक्षण आहे आपण तो संग्रह सुरू झाल्यानंतर नक्कीच अजून तुम्हाला समजेल. आज आपले फक्त सेशन केवळ गुणधर्म समजावून घेणं आणि गुणधर्मावर चर्चा सुरू आहे. बाबाबा कसोटी इयत्ता 9वी मध्ये एकरूपतेत कुठली बघितली होती तर बाबाबा कसोटी एकरूपतेमध्ये आपण ज्या दोन त्रिकोणांमध्ये तीन बाजू एका त्रिकोणाच्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी जुळत असतील एकरूप असतील तर ते त्रिकोण बाबाबा कसोटीनुसार एकरूप असतील म्हणून सांगितलं. इथं तसं नाही. इथं काय आहे उदाहरणार्थ हा त्रिकोणाचे दोन भाग आहेत. हा एबीसी आहे दुसरा आहे तो अर्थात पीक्यूआर आहे ज्याच्यामध्ये इथं 2 आहे इथं 4 आहे इथं 3 आहे इथं 6 आहे इथं समजा 4 आहे इथं 8 आहे. तुमच्या हे लक्षात येईल की इथं बाजू सगळ्याच वेगवेगळ्या आहेत पण काळजीपूर्वक विचार केला तर ए बी अपॉन पी क्यू जर केलं तर 2/4 बरोबर 1/2 येत आहे. त्याचप्रमाणे बी सी अपॉन क्यू आर बरोबर 3/6 केलं तर ह्याचंही उत्तर 1/2 येत आहे. त्याचप्रमाणे ए सी अपॉन पी आर केलं तर याचंही उत्तर 4/8 = 1/2 असं येत आहे. मग काय वाटतंय तुम्हाला तर ए बी छेद पी क्यू बी सी छेद क्यू आर ए सी छेद पी आर या सगळ्यांची गुणोत्तर समान आली. बघा उत्तर एकसारखी आली गुणोत्तर समान आली म्हणून समरूपतेसाठीची पहिली कसोटी आम्ही काय तयार करतोय किंवा काय पुस्तकात दिलेली आहे काय म्हणणार आहोत आपण बाबाबा कसोटी कशाला म्हणणार आहोत. जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी प्रमाणात असतील तेव्हा ते दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार समरूप होतील. इथं तसंच होणार आहे. एका त्रिकोणाच्या दोन बाजू प्रमाणात असतील आणि एक कोण एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण बा को बा कसोटीनुसार अर्थात समरूप होतील. त्याचप्रमाणे कोको कसोटीमध्ये जेव्हा एका त्रिकोणाचे दोन कोण अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणांशी एकरूप असतील वेन द अँगल ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज कंग्रुएंट टू रिस्पेक्टिवली सेकंड ट्रायंगल ऑफ टू अँगल देन दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय ए ए टेस्ट. एका त्रिकोणाच्या दोन कोण अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन्ही कोणाशी एकरूप असतील
तर ते दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार एकरूप होणार आहेत. इथं दोनच्या ऐवजी तीन कोण एकरूप असतील तर कोको को कसोटी ही काटकोन त्रिकोणातली कसोटी आहे ज्याच्यामध्ये एक कर्ण आणि अर्थात एक बाजू एकरूप असेल अनुक्रमे तर कर्णभुजा कसोटी होते आणि कर्णभुजा बरोबर कर्णकोन कसोटी सुद्धा आहे. सध्या तुम्हाला 1.3 साठी थोडस म्हणजे अवघड वगैरे वाटत असेल परंतु हा सुद्धा भाग खूप सोपा आहे. मी सोपा करून सांगणार आहे, तुम्ही फक्त माझे व्हिडिओ बघत राहा. मी जे तुम्हाला मार्गदर्शन करतोय ते मार्गदर्शन बघत राहा. 100% तुम्हाला प्रत्येक भाग समजून मी देणार आहे. माझ्या अनुभवाचा उपयोग मी माझ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी करणार आहे. म्हणजे 1.3 साठी आपण अर्थात समृद्धीच्या कसोट्या बघणार आहोत आणि या प्रकरणातला माझ्या माहितीप्रमाणे शेवटचा गुणधर्म आहे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म. शेवटचा गुणधर्म आहे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म. मग समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळ बघा, शेवटचा गुणधर्म समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म. आता मात्र तुमच्यामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो कारण 1.1 साठी आपण चार गुणधर्म बघितले. कोणते गुणधर्म होते तर पाया उंची वेगळी असेल तर गुणाकाराच्या प्रमाणात लिहिले आपण, पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात लिहिले आपण, उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात लिहिले आपण, पाया पण समान आहे उंची पण समान आहे तर क्षेत्रफळ समान आहे असं आपण तिथं म्हटलेलं, असे आपण ते गुणधर्म बघितले. तुम्हा लोकांचं कसं होतं, तुम्हा विद्यार्थ्यांचं कसं होतं, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळात ते पहिले चार गुणधर्म मिसळले जातात. म्हणून मी पुन्हा पुन्हा ऑब्झर्वेशन हा शब्द, पुन्हा पुन्हा निरीक्षण हा शब्द वापरणार आहे. जेवढं तुमचं निरीक्षण चांगलं, जेवढं तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं, तो तेवढं तुम्हाला भूमितीतली प्रत्येक उदाहरण सुटणार आहेत, लक्षात येणार आहेत. या क्षेत्रफळात तुम्हाला समरूप शब्द फार महत्वाचा आहे. जर समरूप शब्द आला तरच हा गुणधर्म आपण वापरणार आहे. जसं या ठिकाणी समजा राम आणि या ठिकाणी तुमचा व्ही आय के आणि हा अर्थात यस, समजा या ठिकाणी समजा एच आपण लिहिलं, हं, तर मी तुम्हाला सांगितलं त्रिकोण आर ए एम हे त्रिकोण व्ही आय के शी समरूप आहे. म्हणजे त्रिकोण आर ए एम सिमिलर ट्रायंगल व्ही आय के. बघा समरूपतेचं चिन्ह असं नाही काढायचं, असं नाही आहे, काळजीपूर्वक बघा. ते चिन्ह असं आहे, त्यामुळं समरूपतेची चिन्ह कशी आहेत हेही बघा. अर्थात एखादा परीक्षकच आपणाला म्हणणार आहे समरूपतेचं चिन्ह चुकलेलं आहे म्हणून गुण दिले जाणार नाही, पण अर्थात काही परीक्षक समजून सुद्धा घेतात. तर राम आणि व्ही आय के व्ही हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं ज्या वेळेला असेल त्यावेळेला क्षेत्रफळाचा गुणधर्म काय सांगतोय तर तुम्हाला प्रश्नातच मुळात सांगितलेलं असते. बाजूच्या आकृतीत राम आणि व्ही आय के आर ए एम समरूप त्रिकोण व्ही आय के असेल तर क्षेत्रफळ काढा, क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढा. तर शेवटचा गुणधर्म असा आहे दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूच्या, संगत बाजू ह्या तीन बाजू परस्परांशी संगत आहे, संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतात. तुमच्या पुस्तकात असा प्रश्न आहे म्हणजे काय तर एरिया ट्रायंगल आर ए एम अपॉन एरिया ट्रायंगल व्ही आय के इज इक्वल टू, समजा मी ही बाजू 5 आणि 7 दिले तर याचं उत्तर येणार आर ए स्क्वेअर अपॉन व्ही आय स्क्वेअर. म्हणजे तुम्ही पाया बघायचं नाही, उंची बघायचं नाही, गोंधळून जायचं नाही. मग इथं का प्रमेय लागू होत नाही, काय लागूच होत नाही. तुम्हाला किमती देताना 5 आणि 7 दिले, उंची आहे का काय माहित नाही. समजा इथं दिलं असतं तर पाया झालं, पण उंची समान नाही, क्षेत्रफळाचा गुणधर्म वापरता येत नाही.
ज्या वेळेला अडचण येते काहीतरी थोडीशी माहिती कमी पडते त्यावरती म्हणायचं इथं दुसरा गुणधर्म नक्कीच लागू होतोय. त्यामुळे ह्या समरूप चिन्हाचा वापर दिलेला आहे, समरूप सांगितलेला आहे, म्हणजे म्हणायचं समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म आपणाला वापरायचा आहे. म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो एरिया ट्रायंगल आर एम अपॉन एरिया ट्रायंगल व्ही आय के इज इक्वल टू आर ए स्क्वेअर अपॉन व्ही आय स्क्वेअर. म्हणजे दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं असं आपण म्हणणार आहे. पुस्तकात एवढंच आहे पण असंही म्हणू शकतो समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या संगत उंचीच्या संगत मध्यगांच्या वर्गाच्या प्रमाणात असते. या ठिकाणी आता एकच बाजू दिल्या मला जी बाजूची किंमत दिली तीच बाजू लिहिल्या. एखादा मुलगा असं म्हणेल मग सर एम अपॉन आय के येणार नाही का स्क्वेअर. एखादा म्हणेल सर आर एम स्क्वेअर अपॉन व्ही के स्क्वेअर येणार नाही का. येणार की हे पण येणार, उंची सुद्धा येणार आहे. इज इक्वल टू आर एच स्क्वेअर अपॉन व्ही ए स्क्वेअर. इथं मध्यगा जरी दिली तर मध्यगा सुद्धा येणार आहे. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्मच असा आहे दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या उंचीच्या वर्गाच्या मध्यगांच्या वर्गाच्या प्रमाणात असतात असा हा गुणधर्म आहे. यावर आधारित पुढचा आपला 1.4 असा हा संग्रह बघायचा आहे. आणि 1.4 संपवून परत आपणाला 1.4 वर आधारित आपणाला इतर जे गुणधर्म आहेत ते इतर गुणधर्मावर आधारित उदाहरण संग्रहातली पुन्हा गणित बघायचे आहेत. म्हणजे थोडक्यात आपण असं करणार आहोत 1.1 संपवला की पुन्हा 1.1 वर आधारित प्रश्न संग्रहातली संकीर्ण प्रश्न संग्रहातली गणित घेणार आहोत. 1.2 संपवला की पुन्हा 1.1 आणि 1.2 वर आधारित संकीर्ण प्रश्न संग्रहातली गणित घेणार आहोत. अशा चढत्या क्रमाने आपण पुढे जाणार आहोत. जाता जाता मी पुन्हा एकदा रिव्हिजन करतो सर्व गुणधर्मांचं. थोडक्यात आपण 1.1 साठी त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणधर्म वापरले, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणधर्म वापरले. पाच गुणधर्म आहेत. पाया उंची वेगळी असेल गुणाकाराच्या प्रमाणात, पाया समान असेल उंचीच्या प्रमाणात, उंची समान असेल पायाच्या प्रमाणात, पाया पण समान आहे उंची पण समान आहे क्षेत्रफळ समान किंवा त्यांचं गुणोत्तर एकाच एक, दोन्ही त्रिकोणाचा पाया एकाच रेषेत असेल तर ते दोन त्रिकोण समान उंचीचे असतात हे आपणाला ओळखण्यासाठीचा गुणधर्म आहे. त्यानंतर आपण काय बघितलं दुसरा 1.2 साठी तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय बघितलं. अजून काय बघितलं तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म. तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म हे कसं लक्षात ठेवायचं आहे. त्रिकोण आणि त्या त्रिकोणात एक रेषा समांतर आली रे आली की तिथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचं हे पहिल्यांदा शोधून काढायचं आहे. समांतर रेषा आली की संगत कोण आंतर कोण विक्रम कोण हेही आपणाला अर्थात लक्षात ठेवायचं आहे. पण तुर्तास या प्रकरणात त्रिकोणात समांतर रेषा आली की प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचं आहे. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय म्हणजे ती रेषा त्रिकोणात अशी गेली की हा भाग भागिले हा भाग, हा भाग भागिले हा भाग लक्षात घ्यायचा. जसं डोळे बंद करून आईला आठवा म्हटल्यानंतर जशी तुमची आई समोर येते त्या पद्धतीतच डोळे बंद करायचे आणि गुणधर्म आठवायचे. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय असं म्हटलं की तुम्हाला एक त्रिकोण दिसला पाहिजे, त्रिकोणात एक रेषा समांतर असणारी दिसली पाहिजे. समांतर शब्द फार महत्वाचा आहे. समांतर रेषा दिली की त्या समांतर रेषेमुळं त्या बाजूचे दोन तुकडे जे झाले तो वरचा तुकडा भागिले खालचा तुकडा, इकडच्या बाजूचा वरचा तुकडा तो खालचा तुकडा, आणि हे दोन्ही तुकडे प्रमाणात आहेत इज इक्वल आहेत म्हणून बरोबरचं चिन्ह द्यायचं. डोळे बंद करून जर हे प्रमेय बघितले गुणधर्म बघितले तर लक्षात येते अगदी तसंच तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म आहे की तीन समांतर रेषांना छेदला असता एका छेदिकेने जे आंतरकाप होतात ते दुसऱ्या छेदिकेने होणाऱ्या आंतरकापाच्या गुणोत्तरा एवढे असतात समान असतात. त्यानंतरचा पुढचा भाग आपण बघितला समरूप त्रिकोण. समरूप त्रिकोणामध्ये आपण काय बघितलं अर्थात कसोट्या बघितल्या. त्या कसोट्या तुमच्या काळजीपूर्वक असतील समजून लक्षात घेतल्या तर अर्थात हेही 1.3 अर्थात तुम्हाला लक्षात येईल. आणि 1.4 काय आहे तर समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे. हां तर समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म आपण सगळ्यात शेवटी बघितला की
दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या उंचीच्या वर्गाच्या मध्यगांच्या वर्गाच्या प्रमाणात असते. अशा पद्धतीने समरूप त्रिकोणाच्या पहिल्या सेशनमध्ये आपण गुणधर्म बघितले. दुसऱ्या सेशनमध्ये आपण 1.1 वर जेवढी गणित आहेत ती उदाहरण संग्रहातली 1.1 ची गणित बघणार आहोत, उदाहरणं बघणार आहोत. त्यानंतर आपण 1.1 वर आधारित संकीर्ण प्रश्न संग्रहातली गणित बघणार आहोत. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरेल. तुम्हाला काही शंका वगैरे असतील तर मला